की दुनिया तारीफ। पापा 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 500 रुपये देना। अरे टप्पू, ही काय पद्धत आहे आपल्या वडिलांकडे पैसे मागण्याची? संस्कार काय विसरलास? पहिले सांग तर खरं की पैसे का पाहिजेत, कशासाठी पाहिजेत, कशासाठी खर्च करायचेत? बस सरळ पैसे मागतोय। अरे जेठ्याला 10,000 रुपये कमवण्यासाठी दुकानात किती मेहनत करावी लागते माहितीये तुला? अरे दिवसातून किती मोबाईल रिचार्ज करत असेल तेव्हा कुठे त्याला 500 रुपये मिळत असतील? सॉरी आजोबा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली। हो मग झालीच आहे, चूक झालीच आहे। अरे तुझा बाबा दुकानात किती मेहनत करतो हे सगळं कोणासाठी करतो? तुझ्यासाठी, माझ्यासाठी, आपल्यासाठी। आणि तुला या पैशांची आणि तुझ्या बापाच्या कष्टाची काही कदरच नाहीये। सॉरी पापा, मी तुमची मेहनत आणि महानतेला समजूच शकलो नाही। पण पापा, मी तुमचा खूप आदर करतो। नाही टप्पू, तुला जेठ्याची कदर नाहीये। जर तुला जेठ्याची कदर असती तर सर्वात आधी तू सकाळी उठून जेठ्याला गुड मॉर्निंग केलं असतं, मग त्याच्या पाया पडला असतास, मग त्याला मिठी मारली असती, सकाळी मनमोहक भजन ऐकून जेठ्याला जाग केलं असतं, बाथरूम मध्ये त्याच्यासाठी टॉवेल ठेवला असतात, कपाटातून त्याच्यासाठी कपडे काढून ठेवले असते, मग चहा बनवून पाजला असतास, नाश्ता आणून दिला असतात, आणि जेठ्या जेव्हा दुकानात जायला निघेल तेव्हा त्याच्यासाठी नाक्यावरून रिक्षा आणून दिली असतीस। बस बस आजोबा, आता तुम्ही मला गिल्टी फील करायला लावू नका। थँक यू आजोबा, तुम्ही भरकटलेल्या प्रवाशाला रस्ता दाखवला। पापा, आतापासून मी फक्त अभ्यास करेन आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन। पापा, मी लहानपणी तुम्हाला खूप त्रास दिला असेल ना? याच्या लहानपणी तू कुठे होतास? नाही नाही, मी माझ्या लहानपणीची गोष्ट करतो। मी माझं कर्तव्य विसरलो होतो, मी लाईफ मध्ये किती मोठी चूक करत होतो। तुम्ही बघाच पप्पा, उद्यापासून मी तुमचा श्रावण बनून तुमची सेवा करेन आणि माझ्या सगळ्या चुकांचं प्रायश्चित्य करेन। पप्पा, मला माफ करून टाका पप्पा। हा काय करतोय बापूजी? अरे तुझ्या पाया पडून तुझी माफी मागतोय जेठ्या, तुला ठीक वाटलं तर त्याला माफ कर। अरे उभा रहा बेटा, उभा रहा। आजोबा नातू मिळून आज असं कसं बोलताय? त्याच सगळं बोलून तुम्ही मला रडवणार आहात का? अरे नाही नाही, तू रडू नको, तू रडू नको। जर आमच्यामुळे तुला रडायला येत असेल तर आम्हाला माफ करून टाक जेठ्या। बापूजी प्लीज प्लीज, तुम्ही माझी माफी मागू नका प्लीज। ठीक आहे, तुझी माफी नाही मागणार, हा नाही मागणार। टप्पू, तुझ्या पप्पांची माफी नको मागू, हा त्याला बरं नाही वाटत। हा तू जसं बोलशील त्याचं बस। अरे या अंगठीला तर जगातल्या सगळ्यात बेस्ट आविष्काराचा अवॉर्ड मिळायला पाहिजे। पप्पा, मी काही न विचार करता तुम्हाला 500 रुपये मागितले तर त्यासाठी तुम्ही मला माफ केलत ना? हो हो बेटा, हो मी माफ केलं बेटा। पप्पा, तुम्ही मला मनापासून माफ केलंय ना? अरे बेटा, मनापासून, डोक्यातून, शरीराच्या सगळ्या भागातून माफ केलंय तुला बेटा, माफ करून टाकलं। थँक्यू थँक्यू पापा, थँक्यू 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 सो मच पापा, तुम्ही जगातले बेस्ट पापा आहात। आणि तू जगातला बेस्ट ऑफ बेस्ट बेटा, आणि तुम्ही बेस्ट ऑफ बेस्ट बापूजी। अरे हो हो, मी आजपासून तुमचं सगळं काही ऐकून तुमची सेवा करून मी जगातला बेस्ट मुलगा होईन। आणि पप्पा, आजपासून मी तुमच्याकडे कधीच पैसे मागणार नाही। बेटा पप्पा, बेटा अरे काय झालं जेठ्या? पप्पा काय झालं? अरे बेटा जेठ्या, अरे पप्पा काय झालं तुम्हाला? अरे तू रडतोयस का जेठ्या? हे सुखाचे अश्रू आहेत बापूजी, सुखाचे अश्रू आहेत बेटा। तुम्हा दोघांचं असं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातून आनंद अश्रू व्हायला लागले। खरंच सांगतो,
तुम्ही दोघांनी आज मला इतका सुख दिलाय, इतका सुख दिलाय की मी काय सांगू बापूजी, मी काय सांगू। अरे जेठा बस बस, खूप खूप सुख दिलाय। खरं सांगतोय बापूजी, मला कधी स्वप्नात ही वाटलं नव्हतं की तुम्ही दोघं एक दिवस माझ्या सोबत असं सुद्धा वागू शकता। असा व्यवहार? सॉरी सर मी। बापूजी बापूजी प्लीज प्लीज, तुम्ही हात सोडू नका प्लीज। असं वागू शकता म्हणजे माझं दुःख समजून घेऊन माझ्याशी एवढ्या मान सन्मानाने बोलाल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं। आज तुमच्या दोघांचं असं बोलणं ऐकून खरंच मला मला खूप आनंद झाला बापूजी। जणू बेटा खूप आनंद झाला, खूप खूप आनंद झाला खूप।